Hello friends, I am Rajesh Patil. Yes? Hello friends, my name is Kajal. My friends call me Kajal. Hello friends, my name is Divyanka. My friends call me Chakuli. Hello friends, my name is Neha. My friends call me Namu. Hello friends, my name is Shubhangi. My friends call me Sakshi. Hello friends, my name is Vaibhavi. My friends call me Gauri. Mitranno, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वांटचा अभ्यास कसा करायचा हे शिकलो. आता ह्या व्हिडिओमध्ये वांटेड या भूतकाळी क्रियापदाचा उपयोग बोलताना कशा पद्धतीने करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सराव विद्यार्थ्यांकडून मी कशा पद्धतीने करून घेतो हे पाहणार आहोत. शाळेत जायचे होते. आय वॉन्टेड टू गो टू स्कूल. मला घरी जायचे होते. आय वॉन्टेड टू गो टू होम. मला देवळात जायचे होते. आय वॉन्टेड टू गो टू द टेम्पल. मला देवळात जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्ट टू गो टू द टेम्पल. मला शाळेत जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्टेड टू गो टू द स्कूल. मला घरी जायचे होते. आय वॉन्टेड टू गो टू होम. मला शाळेत जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्ट टू गो टू स्कूल. मला शाळेत जायचे होते का. डिड आय वॉन्ट टू गो टू द स्कूल. मला शाळेत मंदिरात जायचे होते का. डिड आय वॉन्ट टू गो टू द टेम्पल. मला घरी जायचे होते का. डिड आय वॉन्टेड टू गो टू द होम. मला तिथे जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्ट टू गो देअर. मला शाळेत जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्ट टू गो टू स्कूल. मला मंदिरात जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्ट टू गो टू द टेम्पल. मला बाजारात जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्ट टू गो टू द मार्केट. मला बाजारात आई बरोबर जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्ट टू गो टू द मार्केट विथ माय मदर. मला वडिलांबरोबर बाजारात जायचे होते. आय वॉन्टेड टू गो टू द मार्केट विथ माय फादर. व्हेरी गुड. मला माझ्या मित्र माझ्या मैत्रिणी बरोबर बाजारात जायचे होते. आय वॉन्टेड टू गो टू मार्केट विथ माय फ्रेंड. मला माझ्या मैत्रिणी बरोबर बाजारात जायचे होते. आय वॉन्टेड टू गो टू द मार्केट विथ माय फ्रेंड. मला माझ्या मैत्रिणी बरोबर बाजारात जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्ट टू गो टू द मार्केट विथ माय फ्रेंड. मला माझ्या मैत्रिणी बरोबर शाळेत जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्टेड टू गो टू द स्कूल विथ माय फ्रेंड. मला पेन खरेदी करायचा होता. आय वॉन्टेड टू बाय पेन. मला पेन्सिल खरेदी करायची होती. आय वॉन्टेड टू बाय अ पेन्सिल. मला अभ्यास करायचा होता. आय वॉन्टेड टू स्टडी. मला गृहपाठ पूर्ण करायचा होता. आय वॉन्टेड टू कम्प्लीट माय होमवर्क. मला गणित सोडवायचे होते. आय वॉन्टेड टू सॉल्व मॅथ्स क्वेश्चन. मला वही पाहिजे होती. आय वॉन्टेड अ बुक. मला फुटरबर पाहिजे होतं. आय वॉन्टेड अ इरेजर. मला पुस्तक पाहिजे होतं. आय वॉन्टेड अ बुक. मला दप्तर पाहिजे होतं. आय वॉन्टेड अ स्कूल बॅग. मला पाण्याची बाटली पाहिजे होती. आय वॉन्टेड अ बॉटल. पाहिजे होता. यू वॉन्टेड अ पेन. तुला पेन्सिल पाहिजे होती. यू वॉन्टेड अ पेन्सिल. तुला वही पाहिजे होती. यू वॉन्टेड अ नोटबुक. तुला कंपास बॉक्स पाहिजे होती. यू वॉन्टेड अ पेन्सिल बॉक्स. तुला पाण्याची बाटली पाहिजे होती. यू वॉन्टेड अ वॉटर बॉटल. तुला पाण्याची बाटली पाहिजे नव्हती. यू डिडंट वॉन्टेड अ वॉटर बॉटल. तुला तुला पेन पाहिजे नव्हता. यू डिडंट वॉन्ट अ पेन. त्याला वही नको होती. ही डिडंट वॉन्ट अ नोटबुक. त्याला पाण्याची बाटली नको होती. ही डिडंट वॉन्ट अ वॉटर बॉटल. मला तिथे जायचे होते. वी वॉन्टेड टू गो देयर. आम्हाला इथे यायचे होते. वी वॉन्टेड अ कम हियर. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण वॉन्टेडची प्रॅक्टिस करू शकतो. तर या ठिकाणी वॉन्टेड जो आहे तो वॉन्टेड इच्छा विश आणि विलिंगनेस दर्शवण्यासाठी वापरला जातो. काल म्हणजे भूतकाळात आपल्या काय इच्छा होत्या हे सांगण्यासाठी वॉन्ट आणि वॉन्टेड त्याचा भूतकाळी रूप त्याचा उपयोग केला जातो. धन्यवाद.